टक्कल पडलाय, मग चिंता करू नका। आता संगमनेर शहरातील गणेशनगर येथे हबीब हेअर अँड ब्युटीमध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या, तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध। त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे। एक वेळ अवश्य भेट द्या। हबीब हेअर अँड ब्युटी, गणेशनगर, संगमनेर। संपर्क 77980 54 841। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना ही जगातील सर्वात समर्थ राज्यघटना असून सध्या घटनेच्या तत्वांची पायमल्ली होती आहे। विरोधकांचा आवाज बंद करण्याचं काम लोकशाहीला घातक असून सर्वांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी असलेल्या काँग्रेसच्या जनआंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी केलंय। संगमनेरमध्ये विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मधुकरराव नवले बोलत होते। राहुल गांधी जेव्हा काही प्रश्न उपस्थित करतात त्याची उत्तरं मिळत नाही। उदाहरणादाखल सांगता येईल की अदानींच्या सेल कंपन्यांना 20,000 कोटी रुपये कुठून मिळाले हा राहुल गांधींनी विचारलेला प्रश्न आहे, त्याचं उत्तर नाही। वेगवेगळ्या देशांमध्ये ह्या देशाचे पंतप्रधान जेव्हा जातात तेव्हा त्यांच्याबरोबर अदानी असतात, त्याबद्दल काही खुलासा व्हावा तसंही पण काही घडत नाही। त्याशिवाय जे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, जे कामगारांचे प्रश्न आहेत, जे ह्या देशाच्या भवितव्याचे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी संसदेत मांडतात, परंतु त्यांचा आवाज दाबला जातो, ते बोलतात तेव्हा माईक ऑफ केला जातो। ते जेव्हा प्रश्न मांडतायत आणि अत्यंत कळीचे प्रश्न मांडतात की ज्याच्यावर विश्वभर चर्चा होते पण संसदेत मात्र त्याला उत्तर मिळत नाही। उदाहरणादाखल सांगायचं तर तोच मी जे आता आपणा सर्वांच्या समोर सांगितलं की अदानीच्या सेल कंपन्याला 20,000 रुपये कुठून आले, त्याचं उत्तर मिळत नाही। असे कितीतरी प्रश्न आहेत, थोड्या वेळात बोलायचं म्हणून मी सविस्तर नाही बोलणार, पण असे जे जे प्रश्न आहेत त्याला उत्तर सोडा, संसदीय कामकाजातूनच ते भाग बघण्यात येत आहे। तर मग ही लोकशाही आणि संसदीय कामकाज पद्धती आज धोक्यात आहे असं काँग्रेस पक्षाचं मत आहे। लोकशाही व्यवस्थेत सुद्धा आम आदमीचा आवाज दाबला जाऊ नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना केली ही घटना आपल्याला गर्व वाटत असं नाही, अभिमान वाटेल असं नाही, जगाला अभिमान वाटत। अशा प्रकारच्या घटनेमध्ये अशा प्रकारच्या संविधानाच्या नुसार प्रत्येक माणसाचा अधिकार शाबूत राहावा, राजकीय दहशतवाद निर्माण होऊ नये, कोणाचाही आवाज दाबला जाऊ नये, संसदीय कामकाजाच्या पद्धतीनं चालावी, ह्या ज्या अपेक्षा आहेत आज अशी भीती वाटते की लोकशाही व्यवस्था मोडून पडेल की काय, संविधानाचा अंमल संपेल की काय, या देशाचं स्वातंत्र्य धोक्यात येईल की काय। आम आदमीचा आवाज हा त्याला ओठाच्या बाहेर सुद्धा काढता येणार नाही। जेव्हा राहुल गांधी असं बोलतायत तेव्हा त्यांच्या खासदारकीच्या संदर्भात काही केसेस दाखल होत आहेत, त्या केसेस दाखल होत आहेत वर्षापूर्वी, आणि आता अदानींच्या संदर्भात प्रश्न विचारला तर त्यांची खासदारकी ती केस परत उभी केली जाते, त्यांच्या खासदारकी रद्द केली जाते, त्यांचा बंगला काढला जातोय, असे जे जे प्रकार सगळे घडत आहेत हे सगळे प्रकार विरोधक हा सत्ताधारी पक्षा इतकाच महत्वाचा आहे। सत्ताधारी पक्ष भाजपा असेल ते आमचं दुखणं नाही, आमचं दुखणं आहे की विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेस पक्षाला सुद्धा जनतेच्या हिताच्या दृष्टीनं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, तो अधिकार शाबूत असावा। संसदीय कामकाज पद्धतीत आम्ही जे बोलतो ते नोंदवलं जावं, जर काही आम्हाला वाटतं की तो घोटाळा आहे तर त्या संदर्भातले खुलासे व्हावेत आणि कामकाजाच्या पद्धतीतनं ते काढलं जाऊ नये। हा देश खंडप्राय देश आहे, वेगवेगळ्या जाती धर्म पंथ भाषा वेगवेगळे वेश विविधतेत सुद्धा एक असलेला भारत ज्याच्यासाठी काँग्रेस पक्षानं ज्यामध्ये महात्मा गांधी त्यानंतर इंदिरा गांधी त्यामध्ये राजीव गांधी अनेकांचं बलिदान मिळालेलं आहे ह्या देशाची एकता राखण्यासाठी, तर ह्या बलिदानातनं उभा राहिलेला भारत देश यापुढे सुद्धा एकसंघ राहावा, लोकशाही राहावी आणि विशेष करून संविधान टिकावं यासाठी काँग्रेस पक्षाची आंदोलनं या महिना अखेरपर्यंत सुरू राहतील। यावेळी तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे यांचीही हजेरी होती। लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे दोनही महत्त्वाचे असतात, मात्र भाजपा सरकारकडून
विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप मधुकर राव नवले यांनी केलाय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार. 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये.